सर्वात महत्त्वाची बैठक आजच्या रात्री जरूर घडलेली आहे. भावळा गुरु असतील, संजय राठोड असतील, अडसूळ असतील, शिवतरे असतील, हेमंत गोडसे असतील, मुख्यमंत्री सर्वांना जे नाराज आहेत त्या सर्वांना बोलवलं होतं. काय नक्की चित्र आहे या निवडणुकीच्या काळामध्ये? काही समज गैरसमज बाहेर पसरत असतात आणि हे गैरसमज दूर करणं हे नेत्यांचं काम असतं. म्हणून आज ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये सर्व वर्षावर आले होते. आज वर्षावर CM साहेब सर्वांना भेटले, सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि मला वाटतं आता वाद राहण्याचा काही प्रश्न येणार नाही. आणि त्या सर्व बाबीवर आता सध्यालासुद्धा दोन्ही DCM आणि CM साहेबांची बैठक चालू आहे. त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल. जसं अजितदादा साहेबांनी सांगितलं आहे, उद्या ही काही उमेदवारांची यादीसुद्धा घोषित केली जाणार आहे. सर, आज महत्त्वाची राज्यस्तरीय तिघांची बैठक सुरू आहे, लवकर लवकर ही फायनल यादी तयार होईल का? निश्चित आहे, तिन्ही नेते बसले याचा अर्थ ते लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. आणि बैठक आता गेल्या 1.5 तासापासून चालू आहे आणि आताही त्या पूर्ण निर्णय होईपर्यंत मला वाटतं ती बैठक संपणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. हेमंत गोडसे आले होते पूर्ण कार्यकर्त्यासहित, त्यांनी गेल्या वेळी पण शक्ती प्रदर्शन दाखवलं होतं, आजही शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे. पण छगन भुजबळांचं नाव पुढे येते, काय नक्की भाग आहे? आता हे याबद्दलची मलाही सुद्धा माहिती नाही, परंतु हेमंत गोडसे आले होते, त्यांचे सर्व कार्यकर्ते आले होते, त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्याचा दखलसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे. निश्चितच या सर्वांवर चर्चा करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. शिवतरे आणि अजितदादा आज मारण्याची शक्यता आहे, उद्या अपक्षाचा फॉर्म करत असते बोलू शकता जर आज नाराजगी दूर नाही झाली? नाही, असं काही होण्याची शक्यता कमी आहे, परंतु मला वाटतं शिंदे साहेबाला भेटल्यानंतर त्यांची ती नाराजी सुद्धा दूर होईल. शिवतरे आणि अजितदादा आमने सामने होते आज, एकंदरीतच दोघंही एकाच वेळी वर्षावर होते, समजूत काढणं? नाही, महायुतीमध्ये काम करताना सर्वांनी बरोबर काम केलं पाहिजे. मग हा नाराज आहे यांनी त्याच्या विरोधात, त्यांनी त्याच्या विरोधात, असं जर वातावरण असलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व एकमेकाच्या विरोधात उभं राहायला तयार असतात. मग पक्षावरचं जे कंट्रोल असतं ते कंट्रोल राहत नाही, म्हणून या सर्वांनी एकत्र यावं यासाठी ही बैठक आहे. आणि मला वाटतं त्यांचंही समाधान होईल, उद्याचं चित्र तुम्हाला आणखीन वेगळं पाहायला मिळेल एवढं मात्र निश्चित. रत्नागिरी संदर्भात हे सर्वच मतदारसंघात चर्चा होते, महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघाची चर्चा यांच्याकडे होते. आणि आजची जी काही बैठक आहे ती अंतिम बैठक त्याला म्हणायला हरकत नाही, या अंतिम बैठकीतून उद्या काही उमेदवारांची घोषणा सुद्धा होणार आहे. संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे का, फेकलेले तुकड्यावर जगत नाही मी, असं तुम्हाला उद्देशून म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला यादी जाहीर करायला दिल्लीला जायला लागत नाही. त्यांचं काय, आम्ही त्याचा केअर करत नाही, तो मूर्ख माणूस आहे. त्यांना दिल्लीला जाताना नाही, त्यांना फक्त सिल्वर रोकला जावं लागतं. त्यांचं देवस्थान जे आहे ते सिल्वर रोक असल्यामुळे त्यांना दिल्ली ही माहीत नाही. छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे ही शिवसेना लढणार की भाजपला सुटणार आहे? नाही, आम्ही तो मागणी शिवसेनेला लढायची केलेली आहे, मला वाटतं ती जागा शिवसेनेला सुटेल. पुन्हा हिंदू मतांचं विभाजन होऊन इम्तियाज जलील निवडून येण्याची शक्यता सुद्धा काही राजकीय? नाही, हिंदू मताचं विभाजन होणार नाही. गेल्या वेळेचा अनुभव हा एकंदरीमध्ये सर्व जनतेला आलेला आहे. मताचं विभाजन झाल्यामुळं काय घडू शकतं आणि त्यानंतर झालेल्या दंगलीचा परिणाम सुद्धा लोकांनी भोगलेला आहे, म्हणून मला असं वाटतं की आता मताचं विभाजन हे होणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.